स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची आज अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड या ठिकाणी मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये अखेर एकमेव आमदार असलेले देवेंद्र भुयार यांना आम्ही संघटनेतून बाहेर केलं आहे असं जाहीर सभेमध्ये त्यांनी घोषित केलेलं आहे. आपल्यासोबत देवेंद्र भुयार यांची या विधानसभेमध्ये जेव्हा निवडणुकीसाठी उभे होते तेव्हा त्यांचा प्रचार करणारे हे सगळे युवा आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया. मला सांगा नेमकी काय नाराजी आहे तुमची देवेंद्र भुयार? आम्ही 12-13 वर्षामध्ये या सोबत होतो, त्याच्याजवळ कधी 1 रुपया राहिला नाही, आमचेच कपडे घालतो आम्हीच, पेट्रोल टाकतो त्या गाडीत. पण त्याने 13 वर्षामध्ये पोचला. आम्ही त्याला अपेक्षा नव्हती, आम्हाला अपेक्षा नव्हती का आम्हाला ठेके दे हे दे. आमच्या मागे जे कार्यकर्ते होते त्यांचे काम झाले पाहिजे हीच आमची इच्छा होती. आता आम्ही सांगतो रोड टाकाले ह्या बेन गावातून जर फिरले हिवरखेडला तर पैदल जाणं शक्यच नाही आहे, इतके गड्डे पडते, इतके गड्डे आहे. पण त्याला ठेका कोणी घेत नाही, त्याला 10% कमिशन पाहिजे आणि रेती गिट्टी सर कमिशनच पाहिजे त्याला. त्याला ठेका घ्यायला तयार कोणीच ठेकेदार तयार नाही आहे. हां असं काय आहे, सर्वसाधारण जे कार्यकर्ते तळागाळातले जे फाटके कार्यकर्ते वारंवार तो आपल्या शब्दातून भाषणातून लोकांना जागृत करत होता, कष्टकरी शेतकरी शेतमजूर ह्या फाटके कार्यकर्त्यांना त्यांना जसा यूज करायचा आहे तो यूज करून त्यांना नेहमी कसं फसवता येईल आणि त्यांना ज्या हा निलेशांच्या ज्यावर केस लागली याची आजी गेली, 1 महिना जेलात राहिला, याला तो म्हणणार तू माझ्यासाठी कोणती इस्टेट विकली, कोणती प्रॉपर्टी विकली? जेव्हा प्रॉपर्टी विकली तर यांनी कोणती प्रॉपर्टी विकली? ह्या पूर्ण तालुक्यात दोन्ही वरुण मोर्शी तालुक्यात अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक एकूण एक नवीन युवा पिढीतल्या मुलांनी त्याला मदत केली. जसजशा परीने शैक्षणिक क्षेत्रात असताना अमरावतीत जे आमच्या वरुड तालुक्या मोर्शीतले पोरं शिकत होते तिथल्या रूमर लोकांनी त्यांना स्वतः उपाशी राहून त्यांना जीव घातलं. परंतु तो आज एका विशिष्ट पार्टीच्या मागे लागून ज्यांना कोणी या 5 वर्षाच्या आधी कोणी घरून उठवतही नव्हतं त्यांना जिवंत करून विशिष्ट फेंडीवाले लोक म्हणतात त्यांना जागृत करून आता विशिष्ट यांना 2 महिने माझी गाडी होती, 2 महिने अजून एक मोर्शीच्या मित्राची गाडी होती, 2 वर्ष ह्या गाडीचा त्यांनी सत्यानाश केला, त्याच्यानंतर गाडी घेतली. आज त्याच्या गाडीत एक सामान्य कार्यकर्ता कधी तुम्हाला बसताना दिसत नाही किंवा सामान्य कार्यकर्त्याची कधी भावना समजून घेण्याचा प्रयत्न तो करत नाही, फक्त विशिष्ट एका पार्टीच्या लोकांना आपल्या बसवतो. आणि त्याला सांगतो मी एका तालुक्याचा तालुका प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्षाचा मी तालुका प्रमुख आहे आणि तो मला सांगतो एका विशिष्ट त्याला जाऊन भेट, काम मी याच्यासाठी केलं, मी कोणत्या पक्षासाठी काम केलं नव्हतं. जेव्हा महाविकास आघाडीचा तो आता आमदार आहे तर त्याला मला पण जेवढा सन्मान दिला पाहिजे त्यांना जो सन्मान देऊन राहिले ज्याच्या जो आता गाडीत बसते रात्रंदिवस त्यांना जो सन्मान देते तो सन्मान मला भेटला पाहिजे. माझी अपेक्षा असायला पाहिजे की नसायला पाहिजे? आज निर्णय घेतला त्याला संघटनेतून काढलं, तुम्ही समाधानी? हां आम्ही समाधानी आहे, त्यासाठी आम्ही आज जो विजय झाला तो कार्यकर्त्याचा विजय झाला, ज्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेऊन त्याला नाचवलं आज त्याला दातीखाली तुळाची आज जी ताकद दिली साहेबांनी आम्हाला जी ताकद दिली त्यात आमचा खरोखर जे कार्यकर्ते आहे जेवढे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्याचा खरोखर विजय झाला. आज आम्ही राजू शेट्टी साहेबांत एकच गट्टी शेट्टी. कसं आहे ये आमदार साहेब होते यांना आमचे मित्र अमोलभाऊ मोहल्ले यांनी इथे काय केलं काय नाही केलं हे आम्हाला स्वतःना माहीत आहे की त्यांनी स्वतः त्यांच्या म्हणजे ज्या परिणाम मदत होते धन मन तन सगळ्या बाबतीत त्यांना मदत केली. परंतु त्यांनी आम्हाला पूर्णपणे जे दिलेली आश्वासनं होती त्यातलं म्हणजे पर्सनल कुठलंही काम नव्हतं, फक्त लोकांचे जे कामं होते सार्वजनिक ते एकही काम केलेलं नाही. त्याच्यामुळे आमचे सगळे मित्रमंडळी त्यांच्यावर नाराज आहे म्हणून आम्ही हा आज सन्माननीय शेतकऱ्याचे कवारी माननीय राजू शेट्टी साहेब तथा माननीय रविकांतजी तुपकर साहेब आपल्या या भव्य शेतकरी परिषद मेळाव्याला उपस्थित झाले. या उपस्थितीत त्यांनी जाहीर घोषणा केली राजू शेट्टी साहेबांनी की आमदार देवेंद्र भुयार यांची अकालपट्टी. या निर्णयाचं आम्ही प्रथमतः स्वागतच करतो कार्यकर्ता या नात्यानं, कारण आम्ही जे भोगलेली यातना आहे, मी दूध आंदोलनामध्ये जेलात असताना माझी आजी माझ्या चिंतेनं मरण पावली की माझ्या नातवाचं कसं होणार, कारण माझी परिस्थिती अतिशय विदारक हालाकीची परिस्थिती होती. अशा परिस्थितीतसुद्धा मी देवेंद्र भू एक शेतकऱ्याचं आणि कबाड कष्ट करणाऱ्याच्या मागणीसाठी भांडत आहे. या उद्देशानं माझ्या घरी गाय
किंवा शेती नसताना सुद्धा मी त्यांच्याशी जुळलो आणि त्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि मला अमरावतीचं सेंट्रल जेल आणि पुण्याचं येरोडा सेल जेलसुद्धा पाहावं लागलं. मी एक महिना त्या जेलमध्ये राहिलो. माझ्या आजीच्या मरणामध्ये सुद्धा मला यायला मिळालं नाही. आणि जेव्हा आमदार म्हणूनही फलश्रुती आपल्याला मिळाली आपल्या मेहनतीनं राजू शेट्टी साहेबांच्या मागणीमुळं त्यांना स्वाभिमानीची तिकीट या मतदारसंघात जी आघाडीची मिळाली. राजू शेट्टी साहेबांच्या आदेशामुळं आम्ही सर्व कार्यकर्ते घरावर तुळशीपत्र ठेवून घराचा दरवाजासुद्धा निवडणुकीचा विजयाचा गुलाल घेईपर्यंत आम्ही बघितला नाही आणि त्याची फलश्रुती म्हणून आज आपल्याला आमदार देवेंद्रजी भुयार मिळाले. पण आताचं चित्र जर मतदारसंघामधलं पाहिलं तर एका विशिष्ट राष्ट्रवादीच्या घटकासोबत जुळून आज झोपडीतला सर्वसामान्य कार्यकर्ता विसरून एक काबाड कष्ट करणारा शेतकरी विसरून आज विशिष्ट मोठ्या फेंडीच्या माणसाजवळ बसणे आणि त्यांना गाडीत घेऊन घुमणे आणि त्यांचे कामं सरळरित्या करणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कोंडी त्यांनी केलेली आहे. आज केसेस असो, आज मला जर कुठल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभं राहायचं असलं की पहिलं म्हणायचं की तू उभं राहा, नंतर म्हणायचं की तू मागं घे आणि एखाद्या विशिष्ट राष्ट्रवादीच्या घटकाला समोर करायचं ज्याचं कुठल्याही प्रकारचं काम नाही, अशा प्रकारची कुरगुडी या आमदार साहेबांनी केली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटते की आज जे शेट्टी साहेबांनी जे विधान केलं मनावर दगड ठेवूनच केलं, मनावर खूप मोठी त्यांच्या वेदना झाली कारण त्यांनी तळागाळातून एक शेतकऱ्याचा पोरगा वर आणला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला की असं वाटलं की नाही बा आपण जर आमदार घडून आणला तर याच्या मागे सुद्धा आपल्या शेतकऱ्याचं आपल्या गोरगरीब कार्यकर्त्याचं सुद्धा चांगलं होईल आणि या मतदारसंघ जो नोकरीपासून वंचित आहे, ज्या बेरोजगारीपासून वंचित आहे, इथं रोजगार उपलब्ध होईल. पण असं कुठलंही चित्र आपल्या मतदारसंघामध्ये दिसून आलं नाही आणि आम्हाला आशा आहे की आज जो शेट्टी साहेबांनी निर्णय घेतला हा निर्णय अतिशय चांगला निर्णय घेतला. याच्यामुळं जो शेतकऱ्याचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जो विश्वास संघटनेवरती आहे तो विश्वास आजही कायम राहील अशी मी या ठिकाणी बोलतो. सामान्य कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाचा विजय झालेला आहे. आज आम्ही या स्वाभिमानासाठी मागचे 4 महिने 6 महिने प्रयत्न करत होतो आणि प्रत्येक गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याने जो संघर्ष केला, जे स्वतःची मातीबोल आयुष्याचा मातीबोलपणा केली, त्याचा आज संघर्षाचा विजय झाला आणि आता हे सगळे कार्यकर्ते एकटून या राष्ट्रवादीच्या सत्तेत माजलेल्या बैलाला आणि या सत्ता पक्षात असलेल्या पैशापिसाट आमदाराला त्याची जागा दाखवून देण्यासाठी मनात येईल तेवढे प्रयत्न करतील आणि मी सगळ्यांच्या पाठीशी संघर्ष म्हणजे मजबूत पद्धतीने उभा राहील आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना जे त्रास भोगावे लागले त्यांचा रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहो आणि ती आमच्या ताकद आहे. ती पुढच्या काळात अजून जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकासमोर आहेत तेव्हा स्वाभिमानीचा दुखावलेला कार्यकर्ता ज्याचा स्वाभिमान आज जागृत झालेला आहे तो एक एक कार्यकर्ता कसा लाख लाख कार्यकर्ता ठरतो ते आता या आमदारांनी आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बघून घ्यावं. बस मी त्याला मतदान केलं नाही, बस एवढंच मला अभिमान आहे. धन्यवाद. तर हे होते सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ज्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्वाण, एबीपी माझा, हिवरखेड, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.